हे अशा प्रकारचे पोह्यांवर या प्रकारे असा हा रस्सा टाकतात। आणि अशा प्रकारे हा तरी चना पोहा रस्सा तयार आहे। नमस्कार, मी क्रांती। क्रांतीच रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय नागपूर स्पेशल असा तरी पोहा रस्सा। तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भरपूर फेमस असा आहे आणि नागपूरला येणारे लोक इथला तरी रस्सा पोहा खाल्ल्याशिवाय जाऊ शकत नाही। त्यामुळे आज आपण बनवणार आहोत नागपुरी स्पेशल असा तरी पोहा रस्सा। चला तर बनवायचा। नागपुरी स्पेशल चना रस्सा बनवण्यासाठी मी हे गावराणी चणे घेतलेले आहे। साधारण अर्धा बाउल एवढे चणे घेतलेले आहेत। हे रात्रभर मी पाण्यात सोक करून घेतलेले आहे। आता आपण हे शिजवून घेणार आहोत। हे चणे मी कुकर मध्ये घालून घेणार आहे आणि त्यातच एक ग्लास एवढं पाणी आणि एक टीस्पून एवढं मीठ टाकून घेणार आहे। म्हणजे याने काय होतं की आपल्या चण्याला छान चव येते। चणे फिक्के न लागता थोडेफार त्याला मिठाची चव येते। तर आपण याला झाकण लावून छान 3 ते 4 शिट्या काढून घेणार आहोत। तरी रस्सा पोहा बनवण्यासाठी आपल्याला थोडा वाटण तयार करावं लागणार आहे। त्यासाठी एक कांदा स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे आणि त्यातच 5 ते 6 अशा लसणाच्या कळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचं। यातच थोडी हिरवी कोशिंबीर। आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमधनं बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत। फाईन असं वाटण मी तयार करून घेतलंय। आता आपण आपले चणे शिजत आहे तोवर ना आपण पोहे बनवून घेऊया। पोहे बनवण्यासाठी मी हे 1 बाउल पोहे घेतलेले आहे। आता यामध्ये पाणी टाकून छान आपण धुवून घेणार आहोत। तर हे पोहे मी 2 पाण्याने छान धुवून घेणार आहे। घाण पाणी असतं ते निघून जातं आणि आपल्याला पोहा थोडासा 2-3 मिनिटं मुरत ठेवायचं। तेल तापलंय, त्यात मी हे 1/2 टीस्पून एवढी मोहरी टाकून घेते आहे। त्यातच 1/2 टीस्पून एवढं जिरं। जिरं छान तळतळलंय। साधारण 3 मिरचीचे काप करून घेतलेले आहेत, ते टाकून घेते आहे। आणि त्यातच थोडेसे असे शेंगदाणे, हे पण आपण थोडे फ्राय करून घेऊया। 1 मिनिट साधारण झालंय, त्यामध्ये आता मी एक कढीपत्ते 10 ते 12 पानं टाकून घेते आहे आणि आपण हे पण छान फ्राय करून घेणार आहोत। आणि त्यातच हा रफली चॉप असा कांदा आहे, मी 1 कांदा घेतलाय साधारण, आता ते पण आपण छान फ्राय करून घेणार आहोत। आपले कांदे छान सॉफ्ट झालेले आहे। यातच मी 1/4 टीस्पून एवढी हळद टाकून घेणार आहे आणि साधारण 1/2 टीस्पून एवढं मीठ। हे फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय झालं की यातच आपण पोहे टाकून घेणार आहोत। आणि हे छान फिरवून घ्यायचंय। आणि हे चण्याचंच पाणी आहे, हे पण मी टाकून घेते आहे। आपल्याला छान रस्सा हवा आहे या भाजीला, कारण की पोह्यांवर टाकून खायला रस्सा लागतो, म्हणून छान रस्सा बनवून घ्यायचा आहे। गरज पडल्यास आणखी 1/2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि साधारण 1/2 टीस्पून एवढं मीठ, कारण आपण आधी चण्याला कळले तेव्हा पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं कमीच टाकायचं। 4 टोमॅटो घेतले आहे, याच्या मधातनं असे काप करून घेणार आहे। छोटे असल्यास 1/2 किंवा मोठे असले तर 1/4 असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। टमाटरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। काप करून घ्यायचे आपल्याला, हे काप आपल्याला या आपल्या शिजते चण्यामध्ये टाकून घ्यायचे। म्हणजे काय होतं, ते टमॅटो छान या रस्स्यासोबत
शिजतात आणि त्याचा अर्कही त्यात छान उतरतो. आणि आपल्या नागपुरी स्पेशल चना रस्स्याची ही स्पेशालिटी आहे की त्यामध्ये टोमॅटो असतात. तर हे टोमॅटो टाकून आपण साधारण 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. म्हणजे काय होईल की आपले टोमॅटो पण छान शिजतील आणि रस्सा पण छान कडला जाईल. आपला तरी चना पोहा तयार आहे इन नागपुरी स्टाईल. तर नक्की करून बघा. अशा प्रकारे आपला हा तरी पोहा रस्सा तयार आहे. झणझणीत आणि सणसणीत अगदी तोंडाला पाणी सोडणारा असा हा रस्सा तयार आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीला. तोवर हसत राहा, खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. नमस्कार.